रे बाबा, एकदम मक्क्यामध्ये शिजलेलं आहे आणि मसाला पण आतमध्ये गेलेला आहे बघा. मटण टांगडे तर भावांना आलेलो घेऊन नवीन व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ काय होणार आहे, ते बकऱ्याचा लेग पीस, तर लेग पीसचा व्हिडिओ होणार आहे आज. तर बघा तुम्ही एकदम खतरनाक पद्धतीने आपण रेसिपी बनवणार आहे. तर आता व्हिडिओला चालू करूया. तर भावांना आपल्याकडे दोन लेग पीस आहे बकऱ्याची, हा एक आणि हा एक. तर लेग पीस चांगले धुवून घ्यायचे, लिहि तुम्ही पण मस्त धुवून घ्या लेग पीस, नियोजन झालं तुमचं. तर दोन शिळे बनवलेले आपण, तर पाहूया आता कशा पद्धतीने बनवायचे कसं. तर नियोजन आपण पुरं केलेलं आहे, तर व्यवस्थित आता दाखवून देतो तुम्हाला. आपल्या सेटअपकडे आलेलो आहे आपण, मटण एकदम व्यवस्थित धुलेलं आहे आणि आता हे तारण तुरायला चाललेलं आहे आपण शिळेंतार. तर जाऊया आता शिळेंतार धुवायला. आपण आलेलो आहे आता वडीमध्ये तारण ते धुवायला. तारण ते आपण व्यवस्थित धुलेलं आहे, कारण व्यवस्थित दिलेलं आहे आपण. तर भावांना आपण आता आलेलो आहे आपल्या सेटअपकडे. तर पाहू शकता इच्छुले की आपण व्यवस्थित पॅटर्न आहे, लाकडं आणलेले, लाकडं आणलेले मस्त मध्ये पॅटर्न आहे. तर आता पिटूया चुलीला, आधी चूल बनवावं लागेल, आधी चूल आपली बनवावं लागेल. आपली चूल तयार झालेली आहे, फक्त आता याला पेटवायची. तर पेटवे आता लाकडं पण आहे आपल्याकडे भरपूर. तर आपण माझी दर वेळेस विसरू तर वेळेस इथं ठेवली होती. शिळे बनव म्हणजे शिळे बनवलेले दोन त्या पद्धतीने डोके लावलेले जरा तरी लागणार आहे आपल्याला शेवट. तर कायसाठी तर दाखवून देऊ आता व्हिडिओमध्ये. तर आपलं हे नियोजनासाठी आपल्याला कोळसा भरपूर लागणार आहे, जास्त जास्त कोळसा पाडायचा प्रयत्न करायचा. थोडा थोडा पडत आहे. तर याच्यावर तारा अशी मस्त मध्ये ठेवून द्यायची, व्यवस्थित पेटलेलं आहे. आपल्याला कोळसा यादव लागतो त्यासाठी आपण लाकडं पण लावलेले मोठं मोठं. तर अजून थोडं पिटून देऊया. तर भाऊन तेल आहे, थोडस तेल लावून घेते त्याला. टाकूया आता तारे आपले.
भावांनो, असे बकऱ्याचे मटण असं कोणी तारीव भाजलं का नाही हे नाही माहित, पण आपण फर्स्ट टाइम म्हणजे आपल्या पद्धतीने भाजलेले. तर भाऊन आपण थोडं शिजवलेलं याला, तर याला उतरून घेणार आहे आपण आता लगेच, म्हणजे खायला चालू करणार, अजून शिजवणार याला. आपल्याला ज्या पोझिशनने पाहिजे त्या पोझिशन शिजलेलं आहे, तर आपण याला आता उतरून घेणार आहे खाली. तर आता उतरून घेऊया. बारीक मोठा आहे का? बारीक इथं झालं आपण इकडून मोठा आहे तिथे. तर आपण मसाले आणलेले, तर घरगुती मसाले तुमच्याकडे जे आहे चांगले चांगले ते टाका तुम्ही. दुकानातले मसाले तर कलर पण आहे आपल्याकडे थोडा. नॉर्मल तेल घ्या, लय ना घे, लय नॉर्मल घ्या. भावने दगड फुटलाय, लय बॅक करी झाली, दगड फुटले. तर आपण थोडासा कट मारला दगड फुटल्यामुळे. कडक थोडं तेल घेतलं भाऊन, म्हणजे पातळ नाही करायचं, घटघट जर म्हणजे. आता घेऊ आपण आपल्या याला लावून.
एक्साइटेड हूँ। मुख्यमध्ये मसाले लावलेले, थोडा थोडा मसाला याला पण लावलं भावन, आपण लिंबू कापलेला भावन। लिंबू काय साठी कापला? हे जे आहे ना पीठ राहायसाठी कापलेला आहे लिंबू। आपण डोलत नाही एकदम मुख्यमध्ये मस्त मध्ये। आता हे तार आपल्याला ठेवायचे, तर हे तार बारीक आहे, तार छोटी, हे तार बारीक आहे आपल्यासाठी। तर आता हे आपली टांगड्या राहिलेल्या आहेत, टांगड्या टांगड्याचं नियोजन पण आपण इथं करणार आहे। टांगड्याचं नियोजन आपण जबरदस्त केलेलं आहे, आपण इथं तारे खाली टांगड्या टांगड्या शिरू। मस्त आता शिजून देणार आपण। तर भाऊंनो, हे शक्यला थोडा वेळ लागणार, आपला कोळसा पण आता दगड फुटल्यामुळे राडा झालेला आहे थोडा, त्यामुळे आपण थोडा जाळ लावणार आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने म्हणजे चांगल्यापैकी शिजवा, तुमचं नियोजन असलं असं तर आपण पण चांगल्यापैकी शिजवणार, पण थोडी काय करणार आहे। तर थोडा जाळ लावा आपण याला। तर भाऊंना आपण थोडा खालनं जाळ लावलेलं आहे याला, जाळ म्हणजे काड्या लावून आता जाळच लावणार आहे मस्तमध्ये। तर इकडून जाळ चालू आहे आणि आपला हँडल बिंगवायला। या पोझिशनने आपण जाळ लावलेला आहे एकदम भारी मध्ये, क्षमतेकडनं जाळ लावलेला आहे। तर विषय काय नाही, आपण इष्टवर ही करायचं ठरवलं होतं, पण आपला इष्ट गेला संपूर्ण वेळेला, त्याच्यामुळे हे नियोजन करावं लागलं आपल्या जाळाचं। तर म्हणून आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, लाईक करा आणि शेअर नक्कीच करा भाऊन। अरे यार कुट्टा पाडला आपला, कुट्टी जळून गेली आपल्याली। तर आपण आता दुसरी कुट्टी लावणार आहे। अरे कुट्टीचं नियोजनच काढलं गड्या, कुट्टी आपण तीच लाव, कुट्टी पण तयार झालेली, कुट्टी देऊ लावून आपण आता। तर आपल्या टांगड्या पण व्यवस्थित शिजवत आहे, फिरव ना फिरव ना मग ती कुट्टी। कुट्टी हा कुट्टी जाळायला आलेली आहे आमच्या वेळेला। अरे काय विषय नाही भावांनो, कुट्टी जाळली तरी आपण खालनं तार लावलेली, तार ठेवले आता काय विषय नाही। चांगल्याची पैटी मारायची, तसेच संपून गेला पुढे ताडकाच लावून टाकला। तर आपण एक उतरवलेलं आहे बाबा, एक नियोजन आपण उतरवलेलं आहे, ते मातन लय जाळलं याला आहे ना, मसाला वरण लावलेला तो थोडा कर आपल्याला आत म्हणणं। आता याच शिजलं ना आत म्हणणं दाखवत तुम्हाला एकदम भारी। तर आपली हड्डी शिजलेली म्हणून हड्डी आता उतरून घेऊया आपण।
तडका देणार भाऊने खतरनाक मारला. स्पेशल तडका भाऊन, स्पेशल तडका हाय क्वालिटीने तडका दिलेला. जाळच काढलेलं डायरेक्ट तारी तुंबाई. ए बाबा जाळाय तुम्ही. भावानं बकऱ्याचं मटण असल्यामुळे आपण थोडं जादशी जाणार आहे, कच्च नको राहायला. मग जरी वर ना थोडं काळं काळ दिसत असलं तरी टेन्शन ना घे, तर पण नाही जाणार आपण थोडं परवानार आहे. तडका लावलेलं खूप मस्त म्हणजे थोडंसं तेल घ्यायचं ना, तर पाणी घ्यायचं पोचून द्यायचं झालं विषय. कस कस शिजले भाऊन कमेंट मध्ये नक्की सांगा. एकदम ओके मध्ये शिजायचा प्रयत्न केलाय आपण, थोडस ट्राय करून पाहणार आहे आपण कस काय नियोजन कस काय ना. सुरुवातीला हे थोडं ट्राय करून पाहू आपण शिजलं का नाही. काय विषय नाही, पिशे एकदम ओके मध्ये निघाले. शिजलेलं भाऊ ना काय विषय नाही, थोडं ठेवा पण गरम आहे. मी पण टाकलं तर भाऊ ना आपण आता उतरून घेऊ. शिजलेलं आहे काय विषय नाही, तर शिजलेलं आहे. एकदम ओके मध्ये शिजलेलं आहे आणि मसाला पण आतमध्ये गेलेला आहे बघा. दुसरा पीस दाखवतो तुम्हाला मी बघा. याच्यात हड्डी आहे हाडोकी याच्यामध्ये. तर आहे बकऱ्याचा मटन देखतीस एक नंबर क्वालिटी झालेली भाऊना. पुढल्या वारी कोणता व्हिडिओ पाहिजे कमेंट करा, आणि वेळ आले जवळपास असले तुम्ही तर तुम्ही पण या व्हिडिओ बनवायला. एक नंबर झालेली क्वालिटी. मटन टांगडे एकच नंबर. तर ओके मध्ये झालेलं आहे भाऊन नियोजन. तर भाऊन आपलं नियोजन झालेलं आहे ओके मध्ये. आता आपण नाश्ता बिस्टा आणून जाणार आहे, नाश्ता म्हणजे जेवण म्हणजे. तर भाऊन आपलं नियोजन कसं वाटलं कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.